সাঙ্গে পেলে সেটা গেউনে দে গোলন্দাজ যায়। মহেশ আনি এটিশ সালামি জোর বাদলা স্ট্রাইকার ফেরদাস মহেশ আনি নষ্ট এঙ্গলা এটিশ পাওয়াতে পহিলে ষটক হাতলন্যাসাঠি জয়। পাওয়াতেচ্যা ষটকামধ্যে 36 রান আপণ পাহু শকতা। 236 অলরাউন্ডমধ্যে 30 ষটকাচ্যা বাহির তৈনাত केलेले आहेत। 30 ষটকামধ্যে इतर षटरक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये एक्स्ट्रेक्षच्या मागे 2 षटरक्षक विशप मध्ये, त्यानंतर पॉइंटेज मध्ये षटरक्षक कोर रीजन मध्ये एक्स्ट्रा कोर रीजन मध्ये एक्स्ट्रा कोरचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर मिड ऑफ रीजन मध्ये क्षेत्ररक्षक ऑफ साइडला ऑन साइडला जर बघितलं तर वाइडिश मिड ऑन आणि स्क्रोलेक पंचांच्या जवळ एक क्षेत्ररक्षक स्क्रोलेक रीजन मध्ये 30 सलकामध्ये डीपला वाइडिश मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केले। अशी क्षेत्ररक्षक व्यवस्था पॉवरफुलच्या षटकामध्ये पाहू शकता। पॉवरफुलच्या षटकामध्ये पहिला चेंडू सामनागर फलंदाज महेश ठाकरे। पहला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू शुमापार, षटकार। ठाकरेचा ठाकरी फटका आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली। पहिल्या चेंडू षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेले, षटकाराने अश्विनक ठाकूरवाडा संघाचा अकाउंट ओपन झालेले। बिनबाद 6 अश्विनक ठाकूरवाडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी काय, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट, साई स्पोर्ट्स खारवो संघाचा संघ नायक सिटी क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले महेश ठाकरेला जय। मोह आवडता आला नाही आणि पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिड विक रिझन मध्ये सापडतोय। झेलबाजच्या रूपाने महेश ठाकरे हा बाव दोन पॅनलकडे परतताना नवीन फलंदाज निलेश हा एक टॅलेंटेड फलंदाज आहे। अश्विन ठाकूरवर संघाचा जर विचार केला तर 1-2 खेळण्यासाठी आलेला आहे। जय याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे। जय बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज येतो। जय घेऊन आलेला आहे घेऊन येते या संघाकडून। यायला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह फॉल थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे। चांगली गोलंदाजी षटकार खर्च केल्यानंतर वापसी केलेली आहे गोलंदाज जय याने। अष्टनायक ठाकूरपाडा तालुका क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे आणि प्रतिस्पर्धी संघ एक टॅलेंटेड संघ केंद्रीय संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जय बॉलिंग मार्कवर सामनागर फलंदाज निलेश यावेळी मात्र अकुट भागा चेंडू, चेंडूला टोल लाईक रिझन कडे डीप कव्हर मध्ये कुठलीच संधी नाही, चेंडू जातो सीमापार चौकार। धावसंख्या 4 ने वरती, धावसंख्या 4 ने दोन अंकामध्ये प्रवेश करते 10 फॉर द लॉस ऑफ द वन विकेट। पहिला षटक मार्गस्थ आहे, एक बाद 10 अशी धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते। षटकामधील पुढील चेंडू सामनागर फलंदाज निलेश यावेळी पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून स्केअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप पॉइंट कडे रवाना होतो, जाईल सीमापार बॅक टू बॅक। निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय
दोन निर्धाव चेंडू खेळल्यानंतर त्यानंतरच्या दोन चेंडूंवर तब्बल 8 धावा कुठून काढलेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अश्विनाकर ठाकूरवाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-14. आजच्या दिवसामध्ये आपल्याला दोन अर्धशतके पाहायला मिळाले होते. काल बिंदास लसणे येणार बोडवळ संघाचा डॅसिंग फलंदाज याच्या माध्यमातून एक अर्धशतक पाहायला मिळाला होता आजच्या दिवशी 2019 वडनगर या मैदानावर, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधील दिग्गज संघ एकमेकांसमोर लढताना आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या 1-14. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज. मात्र चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होते. एका टप्प्यावर चेंडू स्क्वेअर रिजन मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतो फलंदाज. एका धावीने 31 आपलं खाते उघडतोय आणि संघाची धावसंख्या 1 धावीने वाढून होते ते 15. चवेंद्रगावचे समाजसेवक वसन मोतीराम पाटील आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. नगर चषक 2019 मित्रांनो आपण पाहतोय आणि या चषकामध्ये सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. प्रभागावचे जर प्रतिष्ठित नागरिक, चवेंद्रगावचे प्रतिष्ठित नागरिक, पंचक्रोशीमधील प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. यावेळी एक मोठा फटका चेंडू हवेमध्ये. चेंडू वाली क्षेत्ररक्षक झेलबाच्या रूपाने निलेश याची गेली संपुष्टात. वाशेरे महेंद्र मागेचा संघ आणि प्रतीक पाटील, अल्ताप शेख, हर्षित पाटील, डे स्पोर्ट्स टिंबोळे या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघालकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. डे स्पोर्ट्स टिंबोळे आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. संदीप गोराटकर आपला सुरेंद्र फलंदाज यतीश. यावेळी सीधा ब्लेडने हा डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सहज सोपा झेल आणि आणखी एक फलंदाज फेल. फलंदाज आपण जर बघितलं तर झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज डगारच्या आश्रयाला. पहिला फलंदाज महेश, त्यानंतर निलेश आणि नुकताच बाद झालेले आहेत सुभाष ठाकरे. याला साथ देण्यासाठी सागर ठाकरे मैदानामध्ये गेलेले आहे. जितीन गोंधळे यांच्याकडून विपुल यासाठी सुवर्ण संधी. आपण जर हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. विपुल या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे, कारण बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन मोहरे गारत केलेले आहेत. आणि विपुल जर हॅट्रिक घेतोय तर आजच्या दिवसामधील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर या स्पर्धेमध्ये दोन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कालच्या दिवशी मयूर केने जेव्हापासून गोरसे संघाचा युवा गोलंदाजाने सलग 4 चेंडूमध्ये 4 फलंदाज हॅट्रिक्स बाद केले होते. बॉलवंद हॅट्रिक, गोलंदाज हॅट्रिक वर आहे. सामनागिरी फलंदाज सुभाष. यावेळी एक्स्ट्रा गोल रिझर्व मध्ये चेंडू टोळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं तर डीपला. तोपर्यंत एकच धाव, एका धावपेक्षा आधी एका धावने सुभाष आपलं अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 16. नाणेफेक हाडल्यानंतर अष्टनायक ठाकूरवाडा संघ प्रथम फलंदाजी करताना. यानंतर सामना वाशेरे विपक्ष टेंबो या दोन बलाढ्य संघामध्ये आपण पाहणार आहोत. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे आणि डीएस स्पोर्ट्स टेंबोळी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. विपुल सामनागिर फलंदाज सागर. यावेळी बाखडोर जाऊन फटका खेळलाय. मात्र सरळ क्षेत्रक्षाच्या हातामध्ये
आणि झेलबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय अश्वनायक ठाकूरपाडा संघाचा। चार फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झाले आणि त्यापैकी तीन झेल हे सूरज भोळवा याने पकडलेले आहेत। झेलबादच्या रूपाने चार फलंदाज डगडच्या आसऱ्याला गेलेले आहेत। नवीन फलंदाज शैलेश ठाकरे या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज विपुल। विपुलाने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे। आतापर्यंत तीन फलंदाज बाद केले नाही, फक्त दोन धावा खर्च केलेले आहेत। पहिले षटक थोडस मागड 14 रन आपण पाहिलं होतं जय याच्याकडून, मात्र विपुल याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे। विपुल सामना फलंदाज शैलेश मात्र फुलटा चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत। पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, 1+1 आणि यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे। दोन धावा खात्यामध्ये जोडल्या जातील, धावसंख्या 2 ने वाढून झालेली होती 18। चांगले क्षेत्ररक्षण शिमारशी लगत आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने। खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि नक्कीच अतिशय उत्कृष्ट अंदाज तिथे बांधला आणि चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय। नऊ चेंडू आणि फीट आहे, पण या फीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय षटकरांचा बादशहा फलंदाज सुभाष ठाकरे। विपुल सामनावीर फलंदाज सुभाष मात्र मिडिल रेजन मध्ये चेंडू टोळलेला आहे। चांगले क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून फक्त एका धाव समाधान मानावं लागेल फलंदाजाला। एका धावाने या षटकाचे समाप्ती होते, दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर अष्टनाका ठाकूरपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4-19। यानंतर सामना मित्राला आपण पाहणार आहोत फुलाजी पाटील पॅम टीम दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबवली विपक्ष चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे या दोन संघामध्ये। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, केवणी देवी संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। दोन्ही संघाच्या संघालयाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे। पहिला दिवस गाजला होता जय हनुमान पोगाव आयोजक संघाने, पहिला संघ ठरलेला आहे टॉप 6 मध्ये क्वालिफाय करणारा। त्यानंतर गावदेव वडगर हा संघ दुसरा संघ ठरलेला आहे क्वालिफाय करणारा। वसंत मोतीराम पाटील चांदरगावचे समाजसेवक, आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। आपले नगरसेवक चषक 2019 मध्ये जीवनमान क्रिकेट क्लब पोगाव यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे।
सूरज होते गोलंदाजी मार्कवर, सामना करेला फलंदाज सुभाष। पांगळलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, दूरवर विखुरलेले क्षेत्ररक्षण, दोन क्षेत्ररक्षक थर्ड्या सर्कलमध्ये पॉइंट रिजनला, एक क्षेत्ररक्षक फाइनलेग रिजनला, थर्ड्या सर्कलमध्ये दोन क्षेत्ररक्षक बघायला, सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात केलेले आहेत। यावेळी मात्र डान्सिंग फटका आपण पाहतोय बॅकवर्ड स्कोरलेग रिजन कडे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातो सीमापार चौकारासाठी। हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो, त्याने चौकाराने धावसंख्या देतो आकार, धावसंख्या चार ने वर्धन झालेली होते तेवीस। सुभाष ठाकरे एका सीझन मध्ये सलग षटकाराने खाता उघडण्याचा जो विक्रम आहे तो सुभाष ठाकरे याच्या नावे आहे, तो विक्रम अजूनही अबाधित आहे, कुठल्या फलंदाजाला तो विक्रम मोडता आलेला नाही। आणि टॉप जे फलंदाज सर्वाधिक षटकार खेचणारे तालुका क्रिकेट मध्ये त्यामध्ये सुभाष ठाकरे या फलंदाजाचा समावेश होतोय। सूरज टू सुभाष, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन केलेला आहे, फाईन लेग रिझल्ट मधून चेंडू जातो सीमापार, बॅक टू बॅक दुसरा चौका। पुरुष क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, नसिबाचा चौकार अशोक ठाकूरवाला संघाच्या धावपळमध्ये जोडला जातोय, धावसंख्या चार ने वाढून झाली होती 27 लॉस फॉर द 4 विकेट। थर्ड ओव्हर प्रोग्रेस, तिसरे षटक मार्गस्थ आहे, बॅक टू बॅक दोन चेंडूवरून चौकार पेश केलेला आहे, त्याने चौकऱ्यांची हॅट्रिक वर सुभाष ठाकरे। सुराज वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आहे, पहिला चौकार बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आणि दुसरा चौकार डीप फाइनल रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सूरज गोलंदाजी मार्क आहे, सामनागर फलंदाज सुभाष। यावेळी मोठा फटका, शून्य मिनिटां कमालच्या डोक्यावरून चेंडू सीमापार षटकार, बूम बूम षटकार, बूम बूम सुभाष ठाकरेच्या बॅट मधून, धावसंख्या सहा ने मुसंडी मारते, धावसंख्या सहा ने वाढून झाली होती ते 33 लॉस फॉर द 4 विकेट थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। तीन चेंडू मध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या तर सुभाष ठाकरे यांनी, आपली लय प्राप्त करताना हा षटकार नक्की सुभाष ठाकरेचा आत्मविश्वास वाढवणार आहे। मिडल ऑफ द बॅट हा चेंडू घेतला होता आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची, डाऊन दी ग्राउंड हा फटका केलेला होता, उत्तुंग गगनपती षटकार, धावसंख्या सहा ने वाढते, धावसंख्या वाढून झाली होती 33। सूरज पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज सुभाष ठाकरे, यावेळी हुक केलेल्या चेंडूला यशोच्या मागे लॉन्ग स्टॉप रिझन कडे जोपर्यंत फिल केला जातो, फेकी केला जातो चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण होतो फलंदाज, एका धावीने धावसंख्या वाढून झाले ते 34। अष्टनायका ठाकूरवाडा विरुद्ध गुडबाय केणदेवे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे केणदेवे संघाने आणि नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय अष्टनायका ठाकूरपाडा संघाला। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते, युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता, नगरशेप चषक 2019। सूरज यावेळी दिशा भरकडली जाते, पंचांचं वाढचं असे तो आव्हान देता वाढच्या रूपाने, एका धावीने धावसंख्या वाढून होती ती 35।
दिशेन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप महागडे षटक, मात्र अश्विन ठाकूरपाड्याच्या दृष्टीने एक चांगले षटक. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या जव यांनी, मात्र सुरेश याचा षटक खूप महागडे ठरताना अप्रतिम षटक हाताळलं होतं ते विपुल याने. 3 फलंदाज बाद केले होते आणि फक्त आणि फक्त 5 धाव खर्च केल्या होत्या. यावर लय हुक करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी मागे चेंडू जातोय. एकच धाव शैलेश एका धावाने पोहोचवले वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि अष्टून एक ठाकूरवाड संघाची धावसंख्या 1 ने वाढून होते ते 36. धावा पॉइंट रिझन मध्ये सुभाष ठाकरे साठी एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 30 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहते फाइनल केलाय 30 सर्कलमध्ये. इथे सर्व क्षेत्ररक्षक सीमाशी लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी एक मोठा फटका, लॉंग लॉंग बिग बिग वे, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उंची जास्त लांबी कमी आणि परिणाम स्वरूप निराश मानाने सुभाष ठाकरे याची गेली संपुष्टात. नक्कीच सुभाष ठाकरे सारखा मोहरा गारद होतो सुभाष याची गेली संपुष्टात. सतरा धावांचं बहुमूल्य योगदान सुभाष ठाकरे यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज रोशन, चार फलंदाज बाजून फॉल मध्ये फरकलेले आहेत. शैलेश आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये. 3 षटकांचे समाप्ती झालेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4-36 धावा धावपळ पाहायला मिळतात. शेवटचं षटक अक्षय मडवे घेऊन येतोय. अक्षय मडवे सामनाकरांसाठी सज्ज होतोय. पगड्या देहेष्टेचा फलंदाज शैलेश ठाकरे. चेंडू गुडघ्यावर बसून चेंडूला मिड विकेटच्या वरून फेकून दिलेला आहे षटकार. पहिल्या आडव्याच्या बॅट म्हणून निघालेला हा षटकार. यावेळी मात्र खराब चेंडू, पंचांच वाईट होत अवांतर धावाच्या रूपाने. सिंगल ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढून दिलेली होती 43. थोडस दडपणाखाली अक्षय मडवी ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता शैलेश ठाकरे अश्विन ठाकूरपाडा संघाचा पोलाड. पुन्हा एकदा मोठा फटका और वो भी जाएगी साजन के घर. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय शैलेश. शून्य मिनिटां कमालच्या विरुद्ध शून्य मिनिटां कमाल करताना फलंदाज शैलेश ठाकरे दोन षटकर आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये पेश केलेले आहेत आणि वैयक्तिक 14 धावसंख्या खेळतोय. संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे 49. धावांची लयलूट करताना हनामरीचे षटक आहे आणि हनामरी षटकामध्ये हनामरीला प्रारंभ केलेला आहे शैलेश ठाकरे या फलंदाजाने. सुभाष ठाकरे सीझनच्या पहिल्याच मॅच मध्ये फॉर्म मध्ये दिसलेला एक शुभ संकेत अष्टनेक ठाकूरवाडा संघासाठी. त्यानंतर शैलेशी
चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महेश ठाकरे यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र खेळी त्याला पुढे घेऊन जाता आलं नाही. 6 धावांवर बाद होऊन पॉलमध्ये परतला होता. यावेळी दिशान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईड चौपाने अवांतर, अवांतर धावांमध्ये भर पडताना अर्धशतक धावपळीवर झलकलं जात आहे अष्टनायक ठाकूरपाड्या संघाचा. 50 धावा पूर्ण होतात. अक्षय मडवी, सामना करेल फलंदाज शैलेश ठाकरे. उड़ाया षटकांची हॅटट्रिक शैलेश ठाकरे याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. अगदी पोलाड प्रमाणे, कारण पोलाड ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय त्याप्रमाणे फलंदाजी करताना शैलेश ठाकरे नावाचं वादल पोगाव ग्राउंडवर घोंगावताना. महेश बारशे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश ठाकरे याने पटकावलेलं आहे. 3 षटकार बॅक टू बॅक पेश केलेले आहेत. चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते अष्टनायका ठाकूरपाड्या संघाची. पुढील चेंडू, यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्केअर ऑफ द विकेट, डीप स्केअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 57. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अष्टनायका ठाकूरपाड्या संघाच्या दृष्टीने तिसरं आणि चौथं षटक खूप फायदेशीर ठरलेलं आहे, कारण या षटकामध्ये खूप धावा त्यांच्या फलंदाजाने वसूल केलेल्या आहेत. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर, यस यॉर्कर ज्याला क्रिकेटचं कॅन्सर म्हटलं जाते. आणि फलंदाज बाद होते लेग बिफोर विकेट 5 रुपयाने. अक्षय मडवी याने शेवटी शेवटी आपला मुख्य अस्त्राचा वापर केला. यॉर्कर ज्याला क्रिकेटचं कॅन्सर म्हटलं गेलेलं, आणि वीरेंद्र सेहवाग याने नक्की समालोचन करताना अतिशय उत्कृष्ट शब्द वापरला होता. क्रिकेटमध्ये फक्त 2 गोष्टींचा सन्मान केला जातोय. पहिला म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. यावेळी मात्र सन्मान करता आला नव्हता फलंदाजाला, आणि परिणाम स्वरूप बाद होऊन पॉलकडे परतलेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर गेलेले ऋषभ अडवेटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्तीचा इशारा होतोय. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. अष्टनायका ठाकूरपाडा संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळीवर धाव झोकले होते. 57 आणि 58 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते गुडबॉय केवणगे या संघासमोर. नाणेफेक साठी आज आहे वाशिरे संघाचा संघ नाही इथे आलेला आहे. डे स्पोर्ट्स टेंबोली संघाचा संघ नाही आलेला आहे. प्रमोद ठाकरे आणि दिगंबर उर्फ दिगो दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्हीआयपी ड्रेस समोर यायचं आहे. डे स्पोर्ट्स टेंबोली आणि चेरुबा वाशिरे या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाते. टेंबोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि डे स्पोर्ट्स टेंबोली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर ठाकूरपाडा संघाने जे लक्ष ठेवलेलं आहे ते 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग का केवणी संघ कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेकंड इनिंग की कहाणी सुनते सीट वाईज अजय गरतके जुबानी. धन्यवाद सुभाष दुबाल. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत नगर सेवक चषक 2019 पोगाव में. भिवंडी टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम, और क्या जबरदस्त बल्लेबाजी आज भी देखने को मिल रही है. कल भी कहीं ना कहीं बल्लेबाजों का दिन रहा था. 58 का टारगेट
इस मैच में जीतने के लिए गुड बॉयज किवनी दिवे टीम के सामने। मंच पर जो मेहमान बैठे हुए हैं उसका ये दृश्य आपके स्क्रीन पर इस समय ग्लोबल टेनिस क्रिकेट इस टूर्नामेंट को कवर कर रही है और बहुत ही बढ़िया टेलीकास्ट, बहुत ही क्लोज इन व्यूज भी हमने देखी है जब बाउंड्री के नज़दीक चौके बचाए गए हैं, कैचेस लिए गए हैं, बहुत ही बढ़िया कैमरा वर्क रहा है। ग्लोबल टेनिस क्रिकेट की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। और मिक्सिंग ऑपरेटर जो है भूपेश कराड़े, वो भी बढ़िया कार्य करते हुए इस समय मेरे साथ है कमेंट्री बॉक्स में। तो 58 का टारगेट मैच की तरफ चलते हैं, एक बड़ा टारगेट माना जा सकता है चार ओवर्स के खेल में। सागर भोईरा सरवण येथून शैलेश पोलार्ड साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। यतीश ठाकरे याला कुमार गोराटकर टेंभूळ याच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। टूर्नामेंट का ये तीसरा दिन और सुपर संडे छुट्टी का दिन है, दर्शक एंजॉय करते हुए टूर्नामेंट को। बड़े बड़े शॉट्स देखे हैं पहले दो दिनों का, उसमें हमने देखा है कि पहले दिन में खासतौर पर जय हनुमान पोगाव ए टीम जो कि आयोजक टीम है इस टूर्नामेंट की टॉप सिक्स में पहुंच चुकी है, क्वार्टर फाइनल में उन्होंने प्रवेश किया है। साथ ही विकी स्पोर्ट्स कुक से और बंद्रा मारुति कालेर के बीच में एक बड़ा मुकाबला कल होना है जो कि पहले दिन की विजेता टीम है सीजन में। कोलमॅन हरीश ठाकरे आज संघामध्ये नाही, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ते आपल्या संघाचा खेळ पाहत आहेत आणि कोलमॅन हरीश ठाकरे यांच्याकडून अश्विनक ठाकूरवर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या, धन्यवाद कोलमॅन हरीश ठाकरे, मॅन पण ठाकूरवर आपला हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये। जी बिलकुल, अष्टविनायक ठाकूर पाडा के एक बेहतरीन खिलाड़ी हरीश ठाकरे। तो अविनाश इस समय स्ट्राइक लेने की तैयारी में है, पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए वहां पर। समय का प्लीज ख्याल रखिए दोनों भी टीमें। अंपायर से निवेदन है कि खेल की शुरुआत करनी है। मुख्य अंपायर की भूमिका में अंपायर विक्रम नाइक और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका इस समय निभाते हुए सागर पाटिल। पहली गेंद और पहली गेंद पर बेहतरीन स्ट्रोक, लेकिन फील्डर है वहां पर, ओहो लॉन्ग ऑफ पर गलती, गेंद सीमा पार 6 रन। मौका भी देना और छक्का भी देना। जी हाँ, और गेंदबाज के लिए तो ये करेला ऊपर से नीम चढ़ा, एक तो कैच भी छूटा और छक्का भी चला गया। ऋषभ ने गलती की है, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी रखा था। बहुत कम बार देखने को मिला है इस टूर्नामेंट में कि पावर प्ले के ओवर में लॉन्ग ऑफ या फिर एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी हो, ज्यादातर ऑन साइड में दोनों भी फील्डर्स रहते हैं जो सर्कल के बाहर होते हैं, लेकिन यहाँ पर लॉन्ग ऑफ रखा था, थोड़ा सा वाइड भी रखा था, ठीक उस फील्डर के हाथ में गेंद चली गई थी। कल्पेश अगली गेंद लेकर इस बार चिप किया है, इस बार हालांकि हाथ खोलने के लिए ज्यादा जगह नहीं थी, सामने खेला था अभी में एक रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ 7 रन, जीवन दान मिला है पहली गेंद पर अविनाश को। जयेश पाटिल को पिछले मैच में हमने देखा जीवन दान मिला और क्या बढ़िया पारी खेली उन्होंने, अच्छा तक जमाया। यहाँ पर आक्रामक बल्लेबाजी अविनाश भी कर सकते हैं, फायदा उठा सकते हैं जो उनका कैच छूटा है उसका। दरम्यान गोरसई गावचे माजी सरपंच विद्यमान गापा सदस्य मुरलीधर बाबूराव केने यांच्याकडून अष्टविनायक ठाकूरवाडा संघासाठी आणि खास करून सुभाष ठाकरेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच त्याने चेष्कासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। इस पर बॉलर की दिशा से खेला वहां पर, बॉलर बैक पास ड्राइव, लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद पर आते हुए सफाई से फील्ड किया, तब तक एक रन। गेंदबाजी बिल्कुल फील्डिंग के मुताबिक की जा रही है, वहां पर लॉन्ग ऑफ रखा है और लगातार गेंदों को आगे रख रहे हैं, सामने ही खेलने पर मजबूर कर रहे बल्लेबाजों को। अच्छी सोच वाली गेंदबाजी कल्पेश ठाकरे द्वारा, दैनियत से ओवर द विकेट। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, वहां पर गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। देखिए सामने जब खेल रहे थे तो फील्डर के पास जा रही थी गेंद और कहीं ना कहीं उसी का दबाव था। कल्पेश कल्पित नहीं गोलंदाजी करता ना अपन पाते अप्रतिम गोलंदाजी कल्पेश जो फ्रंटलाइन स्ट्राइकर गोलंदाज है अष्टविनायक ठाकूरवाडा त्याच्या माध्यमातून। चौथे और पांचवे स्टंप की लाइन में गेंदबाजी, इस बार बल्ले के टो पर लगी है निचले हिस्से पर, एक रन जरूर मिलेगा।
बढ़िया गेंदबाजी, 58 का टारगेट, एक कठिन चुनौती है गुड बॉयज केवनी दिवे टीम के सामने। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, 9 रन, पावर प्ले में केवल एक गेंद शेष। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, लॉन्ग ऑफ को अब लॉन्ग ऑन पर लाया गया है। सूरज भोईर के पास स्ट्राइक है, एक डीप मिड विकेट है और बाकी के सारे खिलाड़ी सर्कल में। ओके, कैच भी छोटा पहली गेंद पर, घटनापूर्ण ओवर रहा, लेकिन कुल मिलाकर बहुत ही बढ़िया गेंदबाजी। लोअर फुल टॉस गेंद अंतिम गेंद देखने को मिली, उसके अलावा हमने देखा कि फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर जिस तरह का फील्ड था उसके अनुसार गेंदबाजी की गई। अनुसरण गोलंदाजी के लिए कल्पेश ने चांगला षटक हाताळला आहे। 48 रन चाहिए 3 ओवर्स में। नया ओवर लेकर महेश ठाकरे, एक मशहूर खिलाड़ी है, थोड़ा सा वार्म अप करते हुए ताकि उनकी पहली गेंद लूजनर ना हो जाए, कंधे खोले हैं उन्होंने। महेश ठाकरे वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट। ग्रामीण क्रिकेट इतिहासामधील अजय घर पहिला गोलंदाज आहे ज्याने ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे। पहिला गोलंदाज महेश ठाकरे याच्या रूपाने ग्रामीण क्रिकेट मध्ये आपण पाहिलेला आहे। हा एक अनूठा रेकॉर्ड है उनके नाम, क्योंकि बोल्ड की हैट्रिक तो बहुत कम देखने को मिलती है। महेश की पहली गेंद, दूर से खेला है टॉप एज शॉट, फाइन लेग, काफी फाइन था, उसका फायदा हुआ, बाउंस पर उठाया वहां पर फील्डर ने, मात्र एक रन लेने का अवसर। चौको छक्को की दरकार है, जरूरत है इस समय केवनी दिवे टीम को। ऑन साइड में काफी ज्यादा प्रोटेक्शन, चार खिलाड़ी है बाउंड्री पर, एक सर्कल के अंदर है, ऑफ साइड में एक सर्कल के अंदर शॉर्ट थर्डमैन की तरफ, और तीन खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात है, जिसमें एक बैकवर्ड पॉइंट है डीप में, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। गेंद को खेला ऑन साइड में, उठा दिया है फील्डर के पास, आसान सा कैच और ये रहा पहला विकेट। गेंदों से केवल सिंगल्स में ही रन्स आ रहे थे, बट स्ट्रोक्स नहीं लगा पा रहे थे बल्लेबाज, और उसी का नतीजा ये हुआ कि अविनाश पर काउ कॉर्नर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी तरह के तगड़े प्रहार करने पड़ेंगे वहां पर बल्लेबाजों को मैच जीतने के लिए। केवनी दिवे टीम का स्कोर अब 17 रन एक विकेट के नुकसान पर। पहले ओवर में भी एक छक्का लगा था, हालांकि बॉलर की गलती ज्यादा नहीं थी उसमें, फील्डर की गलती की वजह से छक्का चला गया था, लॉन्ग ऑफ पर कैच छूटा था, लेकिन इस बार कोई मौका नहीं दिया फील्डर को सूरज भोईर ने। एक उभरते हुए सितारे हैं सूरज, कमाल का शॉट, इस बार डाउन द ग्राउंड, फिर से 6 रन। महेश ठाकरे को पहली गेंद पर सफलता मिली, उन्होंने वार किया, लेकिन अब पलटवार कर रहे हैं बल्लेबाज सूरज भोईर। दो गेंदों पर लगातार 2 छक्के, पहला काउ कॉर्नर के ऊपर से, दूसरा सामने की तरफ लॉन्ग ऑन, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के बाहर 6 रनों के लिए। महेश ठाकरे बड़े ही अनुभवी खिलाड़ी है, लेकिन लेंथ में चूक रहे हैं, ओवर पिच गेंदे कर रहे हैं और बिल्कुल गेंद के नीचे घुसकर उनको उठा रहे हैं बल्लेबाज सूरज। क्या 3 में 3 छक्के लगेंगे, आइए देखते हैं। नहीं, इस बार चतुराई भरी गेंद थे, अंदर की तरफ लाए थे और बल्लेबाज कुछ समझ नहीं पाए थे, हड़बड़ाहट के साथ खेले, लेग बाय के जरिए एक रन पूरा कर लिया आखिरकार वहां पर। गति परिवर्तन ऑफ कटर, बैट्समैन गति में जो परिवर्तन था उसको समझ ही नहीं पाए, तो अनुभव को इस्तेमाल में लाना जरूरी। स्कोर बढ़ता हुआ 24 एक विकेट के नुकसान पर, यहां से और 34 रनों की जरूरत है। पिछला मैच बड़ा ही हाई स्कोरिंग मुकाबला था, 69 का टारगेट दापोडे टीम के सामने ओली टीम ने रखा था और काफी रोमांचक हुआ था मैच। इस बार स्विंग की ऑन साइड में, खिलाड़ी है गेंद के नीचे, बढ़िया कैच।
गुड बॉयज केवनी दिवे टीम को लगने वाला दूसरा झटका। हालांकि ओवर पिच गेंद थी लेकिन ज्यादा ऊपर खेल बैठे और बाउंड्री को पार नहीं कर पाए। डीप में बढ़िया फील्डिंग, वहां पर बढ़िया कैचिंग। 24 पर गिरा है दूसरा विकेट और दो ओवर्स का खेल भी समाप्त हो चुका है। अभी भी दो और ओवर्स बचे हैं इस मैच में। यहां से और 34 रनों की जरूरत, फील्ड तुरंत सजाना है प्लीज। ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन समय के मामले में सहयोग करें। इसके बाद सुपर संडे की एक और सुपर पेशकश, चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे और डीएस स्पोर्ट्स टेम्बोली के बीच में। एक तरफ महेंद्र माघे, हिरामन शिलार, उज्ज्वल शिलार, जयेश विश्वास जैसे खिलाड़ी रहेंगे वाशेरे टीम की ओर से, तो दूसरी तरफ एक से बढ़कर एक खिलाड़ी, प्रतीक पाटिल, अल्ताफ शेख, कुमार ऋषि, कितने ही नाम लिए जा सकते हैं, हर्षद, वीरेश, मोनी जैसे खिलाड़ी है टिम्बोली टीम के पास। उस मैच की चर्चा तो हम जरूर करेंगे, लेकिन फिलहाल ये मैच भी बढ़िया स्थिति में है, रोचकता बरकरार है खेल में। ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन प्लीज समय के मामले में सहयोग करें। बारह गेंदे और 34 रनों की जरूरत, 12 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण। स्ट्राइकर एंड पर इस समय सूरज, सलामी बल्लेबाज, दो छक्के लगा चुके हैं और इस समय खेल रहे हैं 15 के योग पर। आंखें कहीं ना कहीं उनकी जमती हुई नजर आ रही है। नेवर की पहली गेंद खेल दिया उसको आउटफील्ड में, सिर्फ एक रन। मिड विकेट की दिशा में खिलाड़ी सुभाष महेश ठाकरे थे। गेंदबाज है नीलेश और गेंदबाजी पूरी टीम ही हम देखे, ठाकुरपाड़ा टीम तो बड़े ही अनुभवी खिलाड़ी है उनके पास। स्टंप्स के पीछे बुम बुम सुभाष ठाकरे, कई ऐतिहासिक पारियां खेल चुके हैं, महान खिलाड़ी है। शॉर्ट पिच गेंद पुल किया और गेंद को मैदान के बाहर गुल किया, 6 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक वहां पर, थोड़ी शॉर्ट पिच गेंद मिली और गेंदबाज को उसका खामियाजा भुगतना ही पड़ा। बल्लेबाज ने पुल करते हुए छक्का जोड़ा है। अब हर छक्के के लिए 500 रुपयों का इनाम दिया जाएगा और गेंदबाज को महेश बारशी की ओर से, यदि विकेट लेते हैं तो 500 रुपये। और इस बार हो ऑफ साइड में कवर के ऊपर से 6 रन। आपण बघितलं तर कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला हा परफेक्ट षटकार, शॉर्ट वाइड एंड पनिश, हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता। संदीप के बॅट से सिक्सर्स निकल रहे है, तगड़े बल्लेबाज है और क्या शॉट खेला है आज, कितने ही अच्छे अच्छे शॉट्स देखने को मिले हैं और सबसे अच्छे स्ट्रोक्स में से एक था ये। कवर पॉइंट के ऊपर से छक्का लगाना, एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्का लगाना कभी भी आसान नहीं होता है। स्कोर 37 पर पहुंच चुका है, 21 रन और चाहिए, 9 गेंदे बची है। संदीप फिर से तैयार, इस बार लॉन्ग ऑन को क्लियर किया, लगातार तीसरा सिक्सर। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी संदीप, एक्सपीरियंस कंपेनर है आणि सोनाली ग्राउंड वर जो चैंपियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेट चा वर्ल्ड कप झाला होता त्यामध्ये अशाच प्रकारे फलंदाजी करताना पहिलं अर्धशतक झळकलं होतं आणि 2016-17 मधील पहिलं अर्धशतक संदीप पाटील यांच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं। गहरे दबाव में गेंदबाज, लेकिन इस बार अच्छी वापसी, यॉर्कर लेंथ, टर्न किया ऑन साइड में, एकरम पूरा किया, क्या दूसरे के लिए जाएंगे, जी नहीं, जोखिम नहीं लिया है। 20 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं, जीतने के लिए भी हम देखे तो 14 रन चाहिए, 7 गेंदे और 14 रन,
क्या बढ़िया पीछा किया जा रहा है रनों का केवनी दिवे टीम द्वारा। गुड बॉयज ओवर की अंतिम गेंद, पावरफुल टॉस, गेंद हवा में है लेकिन सुभाष ठाकरे पहुंच नहीं पाए और आखिरी गेंद पर रन नहीं लिया है। सिंगल बन सकता था आराम से लेकिन रन नहीं लिया है। स्ट्राइक निश्चित रूप से अपने पास रखने में वहां पर कामयाब संदीप, जो उनकी कोशिश थी जिस वजह से रन नहीं लिया है। 6 गेंदे शेष और 14 रनों की जरूरत, स्कोर 44 रन 2 विकेटों के नुकसान पर। अतिशय रंगतदार स्थिति मध्ये सामना अपन पाहतोय। आज रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले, सुपर संडे आणि सुपर संघ सुपर प्लेयर्स आपण एक्शन मध्ये पाहतोय। अनेक रोमार्चक लढती, त्या रोमार्चक लढतीपैकी एक रोमार्चक लढत ठाकूरपाडा उपेक्षक केवणे देवे या दोन संघामध्ये पाहायला मिळते। 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। बहुत ही गंभीर क्रिकेट फील्ड तुरंत सजाना आहे ठाकूरपाडा टीम के कैप्टन। 6 गेंदे और 14 रन, पिछले मैच में 3 ओवर में 58 तो बना लिए थे 69 रनों का पीछा करते हुए दापोड़े टीम ने, लेकिन एक ओवर में 11 रन नहीं बना पाए। यहाँ पर 3 ओवर्स में 44 बना लिए हैं, एक ओवर में 14 चाहिए, कुछ भी हो सकता है, क्रिकेट का खेल है, भविष्यवाणी बिल्कुल भी नहीं की जा सकती है। पहले से ही गणना आप नहीं कर सकते इस खेल में कि आगे क्या होगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी देवा के कंधों पर है। दाहिने हाथ के गेंदबाज, दो दाहिने हाथ के बल्लेबाज उनके सामने हैं, सूरज भुईर और संदीप। संदीप पाटिल 19 पर 3 छक्के लगा चुके हैं, मात्र 4 गेंदों का सामना किया है, बहुत ही बढ़िया टच में है। और सूरज ने भी अच्छी बैटिंग की है, 2 छक्कों की मदद से 16 पर बैटिंग करते हुए। एक लॉन्ग ऑन ऑन साइड में हम देखे तो डीप मिड विकेट काउ कॉर्नर और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, काफी दूर रखा था बल्लेबाज से, मिडल नहीं कर पाए लेकिन गेंद आउटफील्ड में जाती हुई डीप पॉइंट पर। फील्डर है, जब तक फील्ड करते 2 रन लेने का मौका। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में जानबूझकर पहली गेंद को बल्लेबाज से दूर रखा, क्योंकि ये बल्लेबाज बहुत ही खतरनाक है, इनके रडार में गेंद आ जाए तो वो मैदान के बाहर ही नजर आती है। और गेंदबाज देवा भी अच्छी तरह से जानते हैं, देख चुके हैं पिछले ओवर में जिस तरह से उन्होंने 3 छक्के लगाए थे। कश्मकश जद्दोजहद घमासान गेंद और बल्ले के बीच में पोगांव नगरी में, नगर सेवक चषक 2019। 5 गेंदे और 12 रनों की जरूरत। अगली गेंद पुलटॉस है, तगड़ा प्रहार किया लेकिन ऊपर ज्यादा खेल बैठे है और कैच छूट गया। कैच छूटा है या फिर मैच छूटा है ये थोड़ी देर बाद पता चल ही जाएगा। 2 रन इस गेंद पर। कैचेस विन द मैचेस अक्सर कहा जाता है सुभाष, लेकिन ये देखिए आसान कैच था, मुश्किल बनाया और आखिरकार ड्रॉप किया। नक्कीच मार्ग ठरू शकेल, कैच विन द मैच, पकड़ा कैच जिंका मैच असं क्रिकेटचं समीकरण, मात्र तसं समीकरण इथे पाहायला मिळत नाही। झेल सोडलेला आहे, ड्रॉप केलेला आहे आणि हा झेल कदाचित मागडा ठरेल। कॅच सोडलाय की मॅच सोडलाय याचं उत्तर या ओव्हर नंतर आपल्यापर्यंत पोहोचेल। यावेळी एक मोठा फटका चेंडू होईमध्ये, सेफ लँडिंग झालेलं आहे। योगेश पाटील अर्पे अध्यक्ष यांच्याकडून षटकारास षटकऱ्यांच्या हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक। हालांकि जीतने के लिए 3 गेंदों में 8 रन चाहिए, 50 रन तो पूरे हो चुके हैं केवनी दिवे टीम के। बहुत ही जबरदस्त रंचेज गुड बॉयज केवनी दिवे टीम द्वारा, दूर दूर तक फैलाया हुआ क्षेत्ररक्षण, दोनों भी सेट, बल्लेबाज क्रीज पर, तनाव की स्थितियां है, टेंस सिचुएशन। 3 गेंदे 8 रन, चेजिंग कंपलसरी। देवा अगली गेंद लेकर, इस बार लोअर फुल टॉस, लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से मैक्सिमम 6 रन। उत्कृष्ट फलंदाजी संदीप पाटील, मगाशी सोळा केला तो 16-17 जे सत्र होतं त्या सीझन मध्ये या फलंदाजाने चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सोनाले ग्राउंडवर अर्धशतक झळकवलं होतं
आणि पहिला फलंदाज बनला होता अर्धशतक झळकावणारा त्या सीझन मधील संदीप पाटील, ज्याच्याकडे खूप डांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आपल्या संघाला फायदा करून देतोय. समीकरण दो गेंदों में दो रनों की जरूरत, ताकत का भंडार है संदीप पाटील. तगड़े बल्लेबाज है, तगड़े प्रहार कर रहे हैं, पावर पैक शॉट्स खेल रहे हैं. अभी तक चार छक्के लगा चुके अपनी पारी में, तीन बार दो दो रन भी उन्होंने दौड़ कर लिए हैं और एक सिंगल. इस तरह से 31 रन बना चुके हैं, एक मैच विनिंग पारी खेल रहे हैं. लेकिन अभी भी काम समाप्त नहीं हुआ है, मैच समाप्त नहीं हुआ है. दो गेंदे हैं और दो रन तो बनाने ही पड़ेंगे यदि केवनी दिवे टीम को जीतना है तो, क्योंकि चेजिंग कंपलसरी है. आमच्या सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांच्याकडून त्यांच्या संघाला ऑल द बेस्ट आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. क्या सिंगल बचाने की कोशिश होगी, लग तो रहा है क्योंकि मिड विकेट को अंदर बुलाया है सर्कल के अंदर. एक शॉट फाइन लेग शॉट थर्ड मैन है, एक्स्ट्रा कवर सर्कल और बाउंड्री के बिल्कुल बीच में है मिडफील्डर की तरह. लॉन्ग ऑफ भी थोड़ा आगे आ गया है, लॉन्ग ऑन हल्का सा वाइड है लेकिन वो भी बाउंड्री के 8-9 गज अंदर ही रखा गया है ताकि डबल ना बना पाए बल्लेबाज. महत्वपूर्ण गेंद है, ऊपरी किनारा और इसके साथ ही ये मैच समाप्त हो गया. मैच को जीत लिया है केवल दुबे टीम ने चार रनों के साथ. हमेशा कहा जाता है कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. ये किस्मत वाले चार रन मिले लेकिन बहादुरी भरी बल्लेबाजी उससे पहले की संदीप पाटील ने. अभिनंदन संदीप.